नमस्कार मित्रांनो, शेळीपालन कसं करावं हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नावरती दोन बाजू महत्त्वाच्या आहेत। काल एका शेळीपालकासोबत फोनवरती बऱ्यापैकी चर्चा झाली, त्याच्यामधून हा मुद्दा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटला आणि सुचला की शेळीपालन करते वेळेस शेळीपालन कसं करावं ह्या प्रश्नाच्या दोन बाजूचा ज्यावेळेस मी अभ्यास केला ह्या दोनही बाजू तुम्हाला समजावून सांगणं खूप महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ शूट करतो आहे। कसं करावं म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळेस शेळीपालनाला सुरुवात करायची असते त्यावेळेला शेळीपालन कसं करतो मी माहिती आहे का, जे दिसतं आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन 10-15 जनावरं, 5-25 पिल्लं, एक झोपडी, मग ती पत्राची असो किंवा साधी बांबूची असो, त्याच्या आजूबाजूला कंपाऊंड, गव्हाणी आणि त्या कंपाऊंडच्या आजूबाजूला असलेले थोडेफार सगळ्या भौतिक सुविधा, पाणी असो, त्याच्यानंतर माझे 5-7 प्रकारचे चारे आणि कटर, भुसे जे काही चारा म्हणजे सुक्या चाऱ्यासाठी मी ठेवलेला आहे ते, भरडा, ह्या सगळ्या गोष्टी विकत आणतो, माझं भांडवल सगळं गुंतवतो आणि ह्या शेळीपालनाला सुरुवात करतो मी शेळीपालनामध्ये। आणि हे सगळं मी अगोदर बाहेर बघितलेलं असतं, जिथंही शेळीपालन फार्मला मी व्हिजिट करतो किंवा जे काही व्हिडिओज बघतो लोकांचे किंवा माझ्यासारखे टाकलेले, हे सगळे तुम्ही बघतात आणि बघितल्याच्या नंतर हे शेळीपालन सुरू करता तुम्ही। म्हणजे तुमच्या डोक्यातला जो प्रश्न होता की शेळीपालन कसं करावं, ह्या पद्धतीनं तुम्ही शेळीपालन करतात, बरोबर आहे, ही सुरुवात झाली तुमच्या शेळीपालनाची। पण ॲक्च्युअल शेळीपालनाची सुरुवात होते ती तुमच्या फार्मचा जो पहिला दिवस असतो तिथपासून। म्हणजे शेळीपालन कसं करावं ह्या प्रश्नाचं उत्तर इथून सुरू होते माझ्या दृष्टिकोनातून। मला कसं वाटतं की शेळीपालकाला हा प्रश्न इथं पडला पाहिजे, कारण हे जे काय आत्तापर्यंत तुम्ही जमवाजमव केली ना, शेळ्या आणणं, पिल्ले आणणं, त्याच्यानंतर त्याचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भौतिक सुविधा, झोपडी बांधणं, त्याच्यानंतर चारा पिकाची लागवड करणं किंवा चारा खरेदी करून आणणं, कटर, गव्हाणी, जे काय तुमचे शेड होते, कंपाऊंड, ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ह्या तुमचं याच्यात काही स्किल नव्हतं। म्हणजे हे शेळीपालन कसं करावं हे तुम्हाला लोकांकडे बाहेर दिसलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे, तुमच्याकडे PDF फाईल आलेल्या आहेत किंवा पुस्तक आलेले आहेत किंवा लोकांनी सांगितलं तुम्हाला हे कसं करायचं, त्याच्यामुळे ह्याच्यात तुमचं काही स्किल नाही आहे। तुमचं शेळीपालन सुरू होतं ते ज्या दिवशी तुम्ही पहिला दिवस तुमच्या जनावरांचा तुमच्या फार्ममध्ये सुरू करायला त्या दिवशीपासून, म्हणजे काल शेळ्या आणल्या, हा सर्व सेटअप उभा केला आणि इथून पुढचा जो दिवस असणार आहे तो प्रत्येक दिवस, म्हणजे तिथून पुढं तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे तुमच्या मनामध्ये की शेळीपालन कसं करावं, तिथून पुढचं शेळीपालन सगळ्यात महत्त्वाचं आहे। लक्षात, हा मुद्दा महत्त्वाचा होता, कारण एक शेळीपालक म्हणून काल एका शेळीपालकासोबत ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस तुम्हाला म्हणलं, एक शेळीपालक म्हणून तुमच्या मनामध्ये जे प्रश्न तयार होतात किंवा तुमच्या मनामध्ये जे अडचणी येतात उद्या चालू असते वेळेस, त्या अडचणी दूर कशा करायच्या हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही शेळीपालक म्हणून समजून घेणं गरजेचं आहे। मग आता तिथून सुरू होते तुमचं सकाळपासूनचं शेड्यूल। सकाळी उठायचं, लेंड्या झाडायच्या, सगळ्यात पहिले लेंड्या झाडून काढ्या, त्या दुभते जर जनावरं शेळ्या असतील त्याच्या पिल्ल्याला पाजणं, पिल्ले पाजल्याच्यानंतर पिल्ले बाजूला ठेवणं, मोठे पिल्ले असतील त्यांना, तुम्ही जर भरडा सकाळी टाकत असाल तर सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला भरडा येतो काही जणांचा, मग त्या गव्हाणी साफ करून घेलं, रात्रीचं जे काय खरकटप उरलेलं असेल त्या गव्हाणीमधलं ते काढून घ्यायचं, त्या गव्हाणी ठेवायच्या, शेळ्या बाहेरच्या कंपाऊंडमध्ये सोडायच्या, शेळ्यांना सुका चारा किंवा तुमच्याकडे जे भुसकट आहेत किंवा भुसे ते टाकणं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या शेळ्या बाजूला बाहेर काढल्या की तिथून पुढचं मग तुमचं दिवसभराचं जे काही वर्कआउट असेल बाहेरचं, तिथून पुढचं तुमचं दिवसभराचं जे काम असेल दैनंदिन, मग ते पिकाला पाणी देणं असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, त्याच्यावरती फोकस करणं। मग दिवसभरामध्ये 2-3 वेळेस हिरवा चारा टाकणं शेळ्यांना, सुका चारा 2-3 वेळेस टाकणं, कटई करणं, कटई करते वेळेस कशा स्वरूपात करायची, किंवा चारा पिकाच्या ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं, हे संध्याकाळच्या टायमाला भरडा टाकते वेळेस त्या भरडा भिजू कसा घालायचा, काही जणं दुपारपासूनच भरडा भिजू घालतात, तो भरडा भिजू घालणं, भरडा भिजू घातल्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत तो भरडा बऱ्यापैकी फुगतो, त्याच्यानंतर म्हणजे नरम होतो, तो भरडा जनावराला गव्हाणीमध्ये टाकणं किंवा टोपल्यामध्ये ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं बारीकसारीक ज्या आहेत त्या आणि अत्यंत बारकाईनं हे शेळीपालन शिकणं तुम्ही गरजेचं आहे। म्हणजे जो प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो ना की शेळीपालन कसं करायचं, तर हे सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंतचे जे शेळीपालन असतं का, हे शेळीपालन कसं करायचं ते तुम्ही शिकणं गरजेचं आहे। काल एक जणाचं सहज ग्रुपवरती चर्चा होती किंवा कमेंट्स पण आल्या होत्या, त्याचं म्हणणं आलं की साहेब तुमच्या भरोशावरती आम्ही शेळीपालन सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही फोन नाही उचलला किंवा मेसेजला रिप्लाय नाही आला तर अशा कालखंडामध्ये आमचे 2-3 पिल्लं मेले,
आणि मग आज ते थोडंसं नाराज होता की बाबा तुमच्याकडून बऱ्यापैकी रिप्लाय मिळायला पाहिजे होता. त्यांना थोडीशी नाराजी व्यक्त केली त्या शेळीपालकानं. मग हा मुद्दा मला सगळ्यात पहिले तुम्हाला नोटीस करून द्यायचा. तुम्हाला जर हे शेळीपालन कळालं असतं तर तुमचे पिल्ले मिले नसते, पहिली गोष्ट. प्रत्येक पावलाला सतीश रणेर तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला आज पण सांगतो, यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आहे. पण एखाद्या वेळेस कुठंतरी काहीतरी वैयक्तिक कामामध्ये ज्यावेळेस अडकून बसला त्यावेळेला रिप्लाय नाही दिला जाऊ शकत. तर अशा वेळेला जर नाही मिळालं म्हणजे पूर्णतः तुम्ही माझ्यावरती डिपेंड राहून शेळीपालन करणं गरजेचं आहे का? महाराष्ट्रामध्ये आज हजारो फार्म आहेत. प्रत्येक फार्म हा मी वैयक्तिकरित्या जाऊन बघू शकतो का? नाही. माझा स्वतःचा फार्मसुद्धा एखाद्या वेळेस माझ्या फार्मवर 50-55 शेळ्यामध्ये मी एखाद्या वेळेस कमी पडतो तर एवढ्या लाखो शेळ्यामध्ये मी कसा पुरेल? मग त्याच्यासाठी मी माझ्या परीनं व्हिडिओ तयार करून ठेवायलो. तुम्ही काय करता किंवा शेळीपालकची धारणा कशी असते की बाबा डायरेक्ट फोन करायचा आणि त्यांनी उत्तर द्यायचं? मित्रांनो, तुम्हाला आज पण सांगतोय, जे 200 व्हिडिओ बनवलेले आहेत ना, ह्या 200 व्हिडिओमध्ये जर तुम्ही बऱ्या सगळे जर व्हिडिओ व्यवस्थित बघितले तर तुम्हाला 99% शेळीपालन लक्षात येते. पण मी फक्त 5-10 व्हिडिओ बघतो आणि 5-10 व्हिडिओ बघून लगेच हां सर हे असं असं आहे, ह्याला असं असं औषध सांगा. तुमच्या माहिती असतं, तुमच्या विचारलेल्या प्रश्नावरती मी ऑलरेडी 1-5-7 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला असतो. मित्रांनो, तुम्ही तो बघतच नाही आहेत. म्हणून तुम्ही जे शेळीपालन करलात ना, तुमच्या सोयीनुसारच करता. फक्त बाहेरच्या दिखाव्या गोष्टीवरती लक्ष देतो आणि शेळीपालनाला सुरुवात करतो, हे चुकीचं आहे. आधी स्वतः सगळं शेळीपालन समजून घ्या. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, करड्यांचं संगोपन, पिल्लांचं संगोपन, शेळ्यांचे महत्त्वाचे येणारे रोग, शेळ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे अडचणी, ह्या गोष्टीवरती तुमचा फोकस सगळ्यात जास्त असला पाहिजे. म्हणजे पिल्लू रुंगलं, पिल्लूचं पोट दुखायलंय, पिल्लू थरथर कापायलंय, पिल्लू खाली पडलं, पिल्लू मरून गेलं, ह्याचे कारणं समजून घेणं तुम्ही शेळीपालक म्हणून गरजेचे आहेत. तुम्ही काय करता, फक्त मोठ्या मोठ्या गोष्टीवरती लक्ष देता आणि बारीक सारीक व्हिडिओ जे बनवले त्याच्यावर लक्ष देत नाही आहेत. मी तक्रार वगैरे करत नाही आहे, पण हे शेळीपालन जे आहे हे समजून घ्या. हे असं शेळीपालन करावं लागतं. शेळीपालन फक्त गव्हाण, कुट्टी मशीन, शेड आणि बाहेरचं कंपाऊंड ह्या गोष्टीमध्ये शेळीपालन नाही. जे रोज जगावं लागतं ना, जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शेळ्यांच्या आणि पिल्लांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी समजून घेऊन करावं लागतं, ते शेळीपालन गरजेचं. आणि ते शेळीपालन तुम्हाला शिकता आलं पाहिजे. आणि मी चॅनलच्या माध्यमातून ते ॲक्च्युअल शेळीपालन जे आहे, रोज करतेवेळेस येणाऱ्या अडचणी, ह्या समजावून सांगण्याचा जास्त माझा फोकस असतो. मित्रांनो, जास्त करून व्हिडिओ ह्या गोष्टीवर बनवलेत. प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवलेत. तुम्ही त्या आधी सगळे बघून समजून घेऊन तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ह्या सगळ्या गोष्टी दूर करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की मी तुम्हाला म्हणजे असं शेळीपालनापासून फार दूर नेतो, अशातला भाग नाही आहे. पण तुमचे जर 4-5 पिल्ले मेले म्हणजे तुमचं 25-30-35 हजाराचं नुकसान आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत, गहू आणि शेड, हे तिथं महत्त्वाच्या ठरत नाहीत. तिथं तुमचा अनुभव आणि नॉलेजच गरजेचं आहे. बरं, प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त सतीश रणेवर डिपेंड राहून शेळीपालन करू शकता का? नाही. किंवा तुम्ही फक्त तुमच्या डॉक्टरांच्या जीवावरती डिपेंड राहून शेळीपालन करू शकता का? नाही. शेळीपालन तुम्हाला तुमच्या जीवावरती करावं लागणार आहे. तुम्ही लक्षात घेताय का? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आता एक व्यक्ती म्हणला की 5-6 पिल्ले मेले. बाबा, पिल्लं असतात कशी? पिल्लांना त्यांच्या पोषणासाठी काय लागतं आहे? पिल्लांच्या वाढीसाठी काय लागतं आहे? मग पिल्लांना दूध कमी पडायला म्हणल्यावर शेळीला दूध फुटण्यासाठी काय द्यावं लागतं आहे? इथपर्यंत तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण लाखो रुपये तुम्ही शेळीपालनामध्ये लावलेत. तुमच्या आले का लक्षात? तुमच्या शेळीपालनात लाखो रुपये तुम्ही लावलेले आहेत. म्हणून तुमच्या पैशाला तुम्हाला आकार देता आला पाहिजे. तुम्हाला जर समजा काही जण म्हणतात की मग नाही आम्हाला एवढं जमत नाही, तर मग तुमच्यासारख्या व्यक्तीने शेळीपालनात हात घालणं योग्य नाही. शेळीपालन करायचं जर असेल तर आवड सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे शेळीपालनामध्ये. आणि त्या आवडीपोटी मग तुम्हाला आलेल्या अडचणीवरती उपाय सुचवता आले पाहिजे. तुम्हाला म्हणजे उपाय शोधता आले पाहिजे. तुमच्या आजूबाजूलाच असतात. तुम्ही तुमच्या पिल्लांची मरतूक व्हायली, तुम्ही यूट्यूबवरती सर्जरी केलं शेळीच्या पिल्लांची मरतूक, माझे 4-5 व्हिडिओ आहेत त्या एका मुद्द्यावरती. अहो माझे सोडा, बाकीच्या यूट्यूबर्सचे पण बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही ते बघतच नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं की सरळ आम्ही फोन लावला की आम्हाला कोणीतरी उत्तर द्यावं? तसं नसतं. एखादा व्यक्ती अडचणी, आता मी म्हणतो ना, पहिलं ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये मला काय थोडेफार सबस्क्रायबर होते, मी प्रत्येक फोन पण अटेंड करायचो. पण आज कंडिशन अशी झालेली आहे की आज लाखो सबस्क्रायबर आहेत आणि दिवसाला 300-400 लोक फोन करतात. 500+ मेसेजेस माझ्या व्हॉट्सअपला पडतात. मग मित्रांनो, तुम्ही सांगा मला, ह्या सगळ्यांनाच मी पुरेल का? कदाचित. मी प्रयत्न करतो, 90-95% गोष्टी मॅनेज करतो मित्रांनो, पण काही लोकांच्या चुकून माझ्या रोजच्या शेड्यूलमध्ये राहू शकतात.
म्हणून तुम्ही पूर्णतः माझ्या फोनवर आणि मेसेजवर डिपेंड राहायला पाहिजे का? नाही. तुमच्या आजूबाजूला सगळ्या सोयीसुविधा आहेत. तुमच्या आजूबाजूला दवाखाने आहेत, तुमच्या आजूबाजूला डॉक्टर्स आहेत, तुमच्या आजूबाजूला व्हिडिओसुद्धा मी स्वतः बनवून ठेवलेत ना, मी स्वतः चॅनलवरती व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. म्हणून आधी शेळीपालन कसं करायचं दररोजचं हे समजून घेणं गरजेचं आहे. हा मुद्दा मी ह्याच्यामुळं महत्त्वाचा म्हणतो आहे, माझं शेळीपालन मला कसं करायचं हे मला वैयक्तिक ठरवता आलं पाहिजे, कळते का? म्हणून हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटला. हे बघा, म्हणजे कुठली तरी असं म्हणजे माझ्या मनातली खंत वगैरे सांगत नाही आहे, पण तुमचं लाखोचं धन, लाखो रुपयांचा पैसा याच्यामध्ये गुंतवला आहे, त्याच्यामुळं ह्या सगळ्या भौतिक सुविधेपेक्षा किंवा भौतिक गोष्टीपेक्षा तुमचं पिल्लू, तुमच्या पिल्ल्याला काय लागतं आहे, कसं लागतं आहे, कोणत्या वयामध्ये शेळीला काय द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता जी कार्यशाळा घेतली होती 5 दिवसाची, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहेत मी बऱ्यापैकी, आणि ते 7-8 दिवसाची व्हिडिओ रेकॉर्डिंग, म्हणजे 2-2 तासाचे, 1.5 तासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, ते सगळे जमा करून ठेवलेत. म्हणजे ज्यांना अत्यंत गरजच वाटते बाबा, अशा सर्वांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला की त्या सगळ्याला मी ती व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे, बघ बाबा पदशीर, म्हणजे तुला सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी समजल्या पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, माझी तळमळ मनातून आहे हो तुमच्यासाठी, तुमच्या माहितीच तो, पण नेमकं तुमच्यातल्या काही लोकांना ती लक्षातच येत नाही की नाही बाबा फोनवरती शेळीपालन झालं पाहिजे. फोन केला डॉक्टरनं, डॉक्टरनं लगेच मला मेडिसिन सांगितली पाहिजे. अहो, त्या रोगाचं निदान करण्यासाठी डॉक्टरांना तिथं येऊन ॲनालिसिस करावं लागतं की हे कशामुळं झाले, काय झालं, हे खूप बारीक सारीक असतं, किचकट प्रक्रिया असते. पण हे येऊ नये म्हणून तुम्ही करू शकतात ना चारा नियोजन, सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की रोज जे शेळीपालन तुम्ही जगतात, रोज जे शेळीपालन तुम्हाला जगायचं आहे तुमच्या फार्मवरती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, रोगराई असो, अडचणी असो, त्याच्यातले जे काही निगेटिव्ह बाजू आहेत, ज्या बाजू म्हणजे अडचणीच्या असतात, त्या आधी समजून घ्या शेळीपालनातल्या. आणि ह्याच्यासाठी माझं निखळ आणि प्रांजळ मत आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या एका मोठ्या शेळीपालन फार्मवरती कमीत कमी 15-20 दिवस किंवा 1 महिना तुम्ही घालवणं गरजेचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी कळून जाईल. तुम्ही घरी बसल्या बसल्या कॅल्क्युलेशन लावायचे नाही स्वतःच्या दिमागाने शेळीपालनाचे, शेळीपालन असं करतो, शेळीपालन तसं करतो, यूट्यूबचे व्हिडिओ बघून शेळीपालन असं करतो, नाही. तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही इथं या आपल्या फार्मवरती, भोपाळे शेळीपालन फार्मवर इथं येऊन 15 दिवस राहा, म्हणजे तुम्हाला शेळीपालन खरं कळेल का आहे ते. हे जाणून घ्यावं लागतं, हे फील करावं लागतं, आणि हे रोज अनुभवावं लागतं. बरं, आज पिल्ले मेले मरू द्या, काय अडचण नाही, पण भविष्यात मरणार नाही तुमचे पिल्ले, ही पण तेवढीच गॅरंटी आहे. म्हणून शेळीपालन चुकीच्या दिशेने जायला लागलं की बंद करतात लोक, ते करायचं नाही. आधी समजून घ्यायचं हे शेळीपालन कसं असतं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तर 15-20 दिवस तरी तुम्ही एखाद्या फार्मवरती मुक्कामी राहा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या आजूबाजूला फक्त शेळी असली पाहिजे, तर तुम्हाला पक्कं शेळीपालन कळतं का आहे ते. हे शेळीपालन करा, तुमच्या शेळीपालन नेक्स्ट लेवलवरती घेऊन जा. आणि मी तुम्हाला आज बी सांगतो, शेळीपालन समजणं झालं ना, हे 200 व्हिडिओ जर बघितले, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेतही, पण हे 200 व्हिडिओ जरी बघितले, मी म्हणत नाही माझेच बघा, यूट्यूबवरचे आजूबाजूचे सगळे व्हिडिओ बघा, पण शेळीपालन आधी समजून घ्या. अर्धवट माहिती घेऊन शेळीपालनाला हात बी घालू नका, आणि शेळीपालनाला जज पण करू नका. बाकी जे लोक मनातून शेळीपालन करतात ना, जे जगतात ना, त्याला जाऊन विचारा, खरंच शेळीपालन खूप सुंदर आहे मित्रांनो, मनाला समाधान देणारं आहे. आणि मनाला समाधान भेटलं हे शेळीपालन मनातून केलं, तर पैसा पण त्याच लेवलवरती शेळीपालनातून मिळतो. महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तुमच्यासाठी बनवला, बाकी सबस्क्राईब करून चॅनलचे सगळे व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.